नर्मदे हर भारतातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आम्ही येथे पोहोचलो ते ऑटो रिक्षाने. रिक्षा आपल्याला इथपर्यंत जाणून सोडतात. कार किंवा टॅक्सी आपल्याला डिपार्चर गेटपर्यंत नेऊन सोडतात. हे विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखले जायचे. 1999 मध्ये ते छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून ओळखले जायचे, तर 30 ऑगस्ट 2018 नंतर ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भातील सर्वात व्यस्त विमानतळ, त्यामुळे आज भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. आम्हाला इथेच ट्रॉली मिळाली, त्यामुळे आमचं ओझं जरा हलक झालं. हे विमानतळ दोन विभागात विभागले गेले, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2. टर्मिनल 1 इज डोमेस्टिक एअरपोर्ट, इथून राष्ट्रीय उड्डाणे होतात. तर टर्मिनल 2 इज इंटरनॅशनल एअरपोर्ट, इथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात, तर काही राष्ट्रीय उड्डाणेही होतात. हा पार्किंग एरिया आहे. आम्ही इथून डिपार्चर गेटला जाण्यासाठी लिफ्टचा वापर करणार होतो. डिपार्चर गेटला पोहोचण्यासाठी एक्सलेटर म्हणजे सरकते जिने मूव्हिंग स्टेअर्सचाही आपण वापर करू शकतो. इथे स्वतःची कार आणून पार्क करू शकतो आणि त्यासाठीचे रेट इथे लिहिलेले आहे. आठ ते 24 तासासाठी 1000 रुपीज. या इथे एक्सलेटरची सोय आहे, परंतु आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही लिफ्टचा वापर करायचं ठरवलं. आणि आपल्या भारत देशाचा ध्वज दिमाखात फडकतोय. आणि हा डिपार्चर गेटच्या बाहेरचा परिसर. आणि इथे समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 चे डिपार्चर गेट. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट भारतातील मोठं एअरपोर्ट. बाहेरूनच कल्पना येते की आतमधून याची रचना किती सुंदर असेल. येथून सध्या 46 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची विमाने उडतात. गो फर्स्ट, स्पाइस जेट, इंडिगो एअरलाइन्स, विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. अतिशय सुंदर दिसणारा ही डिझाईन लक्ष वेधून घेत, जणू सफेद मोराचा पिसारा. पीकॉक फिदर सारख्या दिसणाऱ्या या लक्षवेधी डिझाईन वरून नजर नकळतच भिरभिरत राहते. आणि डिपार्चर गेटमधून आतमध्ये जाण्यासाठी ही लांबच लांब लागलेली रांग. डिपार्चर गेटमधून आत गेल्यानंतर चेक इन काउंटरला आपण आपले लगेज देऊ शकतो, जे आपल्याला आपण डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर कन्व्हेअर बेल्टवर कलेक्ट करता येते. पर पर्सन 15 किलोचं लगेज आपण तिथे देऊ शकतो आणि पर पर्सन 7 kg आपण केबिनमधून कॅरी करू शकतो. डिपार्चर गेटच्या इथे फोटो ID आणि एअर तिकीट चेक करून नंतरच आत सोडले जाते. केबिनमध्ये नेण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये मात्र आपण चाकू, सुरी, सुई अशा धारदार वस्तू नेऊ शकत नाही. डिपार्चर गेटमधून आतमध्ये आल्यानंतरचा हा नजारा. केबिनमध्ये आपण अतिरिक्त कोणती सामग्री घेऊन जाऊ शकतो याबद्दलची माहिती इथे बोर्डवर लिहिलेली आहे. आणि आपल्या मार्गदर्शनासाठी फ्लाईटबद्दलची संपूर्ण माहिती इथे बोर्डवरती डिस्प्ले होते. एअरलाईन, फ्लाईट टाईम, डेस्टिनेशन, झोन स्टेटस, एअरलाईन कोड या सगळ्याबाबतची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते.
दिवाळीतून केलेली ही सजावट। ही आमची ट्रॉली आणि हा ट्रॉलीचा ब्रेक। ट्रॉली चालू करण्याकरता ब्रेक प्रेस करावा लागतो, तरच ट्रॉलीला हलवता येतो। इथे आहे चेक इन काउंटर आणि त्याच्या पाठीमागे आहे सिक्युरिटी चेकिंग काउंटर। इथं आपलं लगेज देऊन बोर्डिंग पास घ्यायचा आणि नंतरच सिक्युरिटी चेकिंगसाठी जायचं। इथे लगेजचं वजन केलं जातं, फोटो आय डी, एअर तिकीट चेक करून नंतरच तुम्हाला बोर्डिंग पास दिला जातो। आणि हे इथले कर्मचारी एवढ्या सगळ्या ट्रॉलीज कशा पद्धतीने नेत आहेत ते पाहायला मिळतं। एअरपोर्टचा अजून एक नियम आहे, विमान कंपन्या आपल्याला विमानतळावर कमीत कमी 2 ते 2.5 तास लवकर पोहोचण्याचे SMS करतात। विमानतळावरील चेक इन काउंटरवरती आपल्याला 2 तास अगोदर यावं लागतं। विमानतळावरील चेक इन काउंटर विमान सुटण्याआधी 45 मिनिटं बंद होतात। इथे आम्हाला बोर्डिंग पास देण्याची प्रोसिजर चालू आहे, तर इथे आमच्या बॅगचं वजन केलं जातंय। आणि बोर्डिंग पास मिळाल्यानंतर आपल्या लगेजला टॅग वगैरे लावून या बेल्टवरून आपलं लगेज आतमध्ये नेलं जातं। आमच्या दोघांच्या बॅगचं वजन 14 kg भरलं, त्यामुळे आम्ही आमच्या बॅग केबिनमधून नेण्याचं ठरवलं। सिक्युरिटी चेकिंगच्या इथे शूटिंग करता येत नाही। सिक्युरिटी चेकिंगच्या इथे सिक्युरिटी खूप टाईट असते। लगेज तर चेकिंगसाठी द्यावं लागतं, परंतु लॅपटॉप, मोबाईल अशी सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, बेल्ट अशा सर्व वस्तू तुम्हाला तिथे ट्रेमध्ये चेकिंगसाठी द्याव्या लागतात। आमच्या पुढे असलेल्या व्यक्तींनी त्यांचे 2 लॅपटॉप ट्रेमध्ये एकावर एक ठेवून चेक करण्यासाठी पाठवले, तर त्यांना परत पाठी यावे लागले, कारण लॅपटॉप एकावर एक ठेवणे गैर होते। त्यासाठी त्यांना दुसरा ट्रे परत घ्यावा लागला आणि सिक्युरिटी चेकिंगसाठी परत नंबर लावावा लागला। सांगायची गोष्ट म्हणजे सिक्युरिटी चेकिंगच्या इथे बारकाईने सर्व गोष्टी चेक केल्या जातात। सिक्युरिटी चेकिंग नंतर पुढे गेल्यानंतर ब्रँडेड वस्तूंची खूप सारी शॉप्स आहेत, शिवाय मेडिकल, हॉटेल्स असे सर्व प्रकारच्या सोयीसुद्धा आहेत। मात्र आम्हाला उशीर झाल्याची जाणीव झाली आणि आम्ही भराभर बोर्डिंग गेटच्या दिशेने निघालो। जवळजवळ 1.5 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर आम्ही जीव घेणे चालत पार केले आणि पोचलो 48 नंबरच्या बोर्डिंग गेटला। बोर्डिंग गेटला पोचल्यानंतर परत एकदा आमचा बोर्डिंग पास चेक केला गेला आणि त्यानंतर आम्हाला प्लेनमध्ये एंट्री मिळाली। हुश आणि फ्लाईट मिळाल्याचा आनंद राकेशजींच्या चेहऱ्यावर पसरला आणि बेल्ट वगैरे बांधण्यापासूनच्या एक एक करत सूचना देऊन आमची फ्लाईट निघाली। मोबाईल फ्लाईट मोडला टाकला गेला आणि बाहेरच्या नजाऱ्याने श्वास रोखून धरायला लावलं। फक्त बघत राहावं असं दृश्य होतं।
आणि इथे विस्ताराची गाईडलाईन्स असलेली बुक्स होती. शिवाय फ्री वायफाय बद्दलची माहितीही होती. फ्लाईट टेक ऑफ करताना काही जणांना मळमळणं, चक्कर येणं, काही जणांचे कान गच्च होणं यासारखे त्रास होऊ शकतात. सर्वांना टेस्टी मील आणि सोबत आईस्क्रीमही देण्यात आला. आणि या ओव्हरहेड बिन कंपार्टमेंटमध्ये सोबत आणलेलं लगेज ठेवण्याची सोय आहे. शिवाय चेअरच्या साईडला मोबाईल चार्जिंगची सोय आहे. आणि सर्वांचं मील झाल्यानंतर सर्वांना गरमागरम कॉफी पुरवली जात होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि बेल्ट बांधण्याच्या वगैरे परत एकदा सूचना देण्यात आल्या, कारण दिल्ली जवळ आली होती. आणि प्लेन लँडिंग होताना हा सुंदर नजारा परत एकदा पाहायला मिळाला. एक तासापूर्वी संपूर्ण मुंबई अशी पाहायला मिळत होती आणि त्यानंतर अशी चमचमणारी दिल्ली पाहायला मिळाली. शांतपणे हा नजारा पाहण्याची मजा काही औरच होती. तोंड गप्प आणि मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. असा काहीसा वेगळा प्रकार स्वतःच्याच बाबतीत अनुभवायला मिळाला. अशा प्रकारे सेफली प्लेन रनवेवरती उतरले आणि विस्ताराचं अजून एक फ्लाईट येऊन पोहोचलं.
प्लेनमधून लगेज घेण्यासाठी गाडी सुद्धा आली. प्लेनमधून उतरलो. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई येथून निघालो ते पोहोचलो इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली. इथून बाहेर जाताना वॉशरूमची उत्तम सोय आहे. हे असे मध्ये मध्ये एस्केलेटर आहे. भिंतींवरती छान पोर्ट्रेट आहेत, त्यापैकीच हे प्रेम मंदिरचं पोर्ट्रेट. Mask should not be removed. Wow! आणि इथून खाली उतरताना हस्तमुद्रांच्या विविध प्रतिकृती पाहायला मिळतात. इकडे कन्व्हेयर बेल्ट वरून लोक आपलं लगेज घेण्यासाठी थांबले होते. आणि इथून बाहेर पडलं की समोरच आहे मेट्रो स्टेशन. वृंदावन मथुरेची सफर, गोवर्धन परिक्रमा असे सगळे भाग पाहण्यासाठी पाहत रहा परिक्रमा द गोल्डन डेज. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.